पौष महिन्यामध्ये लग्न कार्य किंवा कोणतेही शुभ कार्य का करू नये? मग ह्या महिन्यामध्येच श्री खंडोबा व म्हाळसादेवी यांचे लग्न कसे काय झाले? म्हणजे ह्या देवतांची लग्न झाली मग मानवाचं लग्न करायला काय हरकत आहे? या विषयाचा माझा व्हिडिओ आहे. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौष महिन्यातील संक्रांत, किंक्रांत, पुत्रदा एकादशी, शाकंभरी घटस्थापना हे माझे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील, नसतील तर अवश्य पहा. इतके महत्वाचे दिवस असूनही ह्या महिन्याला भाकड मास का म्हणतात? तर ह्या महिन्यात कोणतेही शुभ कार्य करू नये असे म्हटले जाते, परंतु ह्याला शास्त्रात कोणताही आधार नाही. त्यामुळे लोकांनी आपल्या घरातील शुभ कार्य हे ह्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यामध्ये अवश्य करावे. ह्या महिन्यात मध्येच देवतांचे लग्न झाले आहेत, मग मानवाला काय फरक पडतो? कारण श्री खंडोबाराया आणि म्हाळसाकंत यांचा विवाह हा दरवर्षी सातारा जिल्ह्यातील उंबरज तालुक्यात पाली हे गाव आहे आणि ह्या तीर्थक्षेत्री त्यांचा विवाह लाखोच्या संख्येने भाविक लग्नासाठी जातात. मग शुभ कार्य आपल्या घरात का करायचे नाही? ह्याला शास्त्रात ही एक कारण आहे, ते म्हणजे जर पौष महिन्यात रवी ग्रह जर धनुराशीत असताना, लक्षात घ्या, पौष महिन्यात रवी ग्रह धनुराशीत असताना विवाह कार्य करत नाहीत असे शास्त्रात सांगितलेले आहे. मात्र उर्वरित महिनाभर, म्हणजे ते जे दिवस आहेत ते सोडून उर्वरित महिन्याभर तुम्ही शुभ कार्य अगदी व्यवस्थितपणे कोणतंही विघ्न न येता करू शकता. पौष महिन्यात लग्न करू नये ही एक भ्रामक खुलचट कल्पना आहे. पूर्वी पौष महिन्यात लग्न का करू नये याविषयीचा एक थोडक्यात सिद्धांत, म्हणजे थोडीशी माहिती अशी आहे की पूर्वी लग्न कार्यासाठी पौष महिन्यात लग्न का करत नव्हते, तर दिवस हा पौष महिन्यात लहान असतो आणि लग्नाच्या खरेदीसाठी पूर्वीचे लोक बैलगाडीने किंवा इतर वाहनाने ते शेजारपाजारच्या गावामध्ये जाऊन आपली खरेदी करून येत होते आणि येताना त्यांना उशीर होत होता, त्यामुळे वाटसरूची भीती होती, त्यामुळे लग्न कार्य करत नसावीत असा एक निष्कर्ष आहे. ह्याच्या मागचं शास्त्रीय कारण काही नाही. मात्र पौष शुक्ल पक्ष त्रयोदशीला जेव्हा मृग नक्षत्र असते त्या दिवशी श्री खंडोबाराया आणि म्हाळसाकंत यांचा विवाह गोरज मुहूर्तावर लाखो भाविकाच्या साक्षीने पाली तालुका उंबरज जिल्हा सातारा येथे होतो. म्हणजेच लग्न कार्य करण्यास हा महिना शुभ आहे. काही दिवस सोडून तुम्ही आपल्या घरातील शुभ कार्य ह्या तुम्ही हे करू शकता. त्याचबरोबर ग्रहप्रवेश, वास्तुशांती ह्यासाठीही हा महिना वर्ज्य नाही. हेही कार्य तुम्ही ह्या महिन्यात करावीत. मात्र नवीन बांधकाम या महिन्यात सुरू करू नये, म्हणजे ह्या महिन्यामध्ये नवीन बांधकामाला मात्र सुरुवात करायची नाही असं शास्त्रात सांगितलं आहे. मात्र अगोदर जर सुरू झालेलं बांधकाम असेल तर, म्हणजे ह्या पौष महिन्याच्या अगोदर तुमचं बांधकाम सुरू झाले असेल तर ते थांबू नये, त्या घराचे काम पूर्ण करावे. घराचे कंपाऊंड, घराची दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचर, इंटेरियर डेकोरेशन हे करण्यास कोणतीही हरकत नाही, या महिन्यात तुम्ही करू शकता. पौष महिन्यास तैश व सहस्य अशी ही दोन नावे आहेत.
व ह्या महिन्यामध्ये आवर्जून काही कार्य करावेत असं धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू हे दोन ग्रंथ आहेत आणि ह्यामध्ये ही जी कार्य आहेत ही करा, ह्या महिन्यात करा असं सांगितलेलं आहे. तर पौष शुक्ल पक्ष अष्टमी ते पौर्णिमा शाकंभरी नवरात्र असते, त्या ते नवरात्र सर्वांनी करावे. हे शारदीय नवरात्र सारखेच असते. अन्नपूर्णा देवी ही शाकंभरी देवीचे अन्नपूर्णा देवी हे नाव आहे, त्यामुळे आपण हे नवरात्र करावे. आणि ह्या नवरात्रामध्ये पहाटे, ह्याचा माझा सेपरेट व्हिडिओ आहे तो अवश्य पहा, तर पहाटे तुम्ही शाकंभरी देवीचं जे नवरात्र आहे त्याला तुम्ही पहाटे पौर्णिमेला पहाटे तुम्ही देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. 16 शाक, तसे 116-108 भाज्या सांगतात, पण 16 शाक म्हणजे 16 भाज्यांचा नैवेद्य आपण पुरणपोळीच्या नैवेद्याबरोबर देवीला दाखवून हे देवीचे घट उठवायचे असतात. आणि शाकंभरी पौर्णिमेला आपण तिचं हे व्रत उपवास करायचा असतो आणि देवीचं नवरात्र आपण त्या दिवशी सोडवायचं असतं. हे कधी सोडायचं तर पहाटे करायचं असतं. हा माझा व्हिडिओ आहे तो अवश्य पहा. तुम्हाला त्यामुळे ह्या देवीचं नवरात्र केल्यामुळे तुम्हाला अन्नधान्याची कमतरता तुम्हाला कधी भासत नाही. पौष शुक्ल पक्ष अष्टमी जर बुधवारी येत असेल तर शिवप्रित्यर्थ स्नान, शिवा म्हणजे शिव मंदिरासाठी आपण जाण्यासाठी प्रत्यर्थ स्नान करायचं आहे, जप तप करायचं आहे. पित्र जे आहेत त्या पित्रांना आपण तर्पण ह्या दिवशी करू शकता, ब्राह्मणांना आपण भोजन देऊ शकता, गोरगरिबांना आपण भोजन देऊ शकता, अन्नदान करू शकता थोडक्यात, अशा प्रकारे हे तुम्ही करायचं आहे. ह्या महिन्यामध्ये सूर्याची उपासना आपण करायची आहे. सकाळी लवकर उठून सूर्य उगवायच्या आत उगवत्या सूर्याची आपण उपासना करायची आहे आणि ते ह्या पौष महिन्यापासून रथसप्तमीपर्यंत करण्याची प्रथा आहे. आणि ह्या रथसप्तमीपर्यंत सूर्याची ही उपासना तुम्ही ह्या महिन्यापासून सुरू करायची. ह्या महिन्यात महिनाभर शिवलिंगाला म्हणजे शंभू महादेवांच्या पिंडीला, शंकरांच्या पिंडीला तुम्ही तुपाचा अभिषेक करायचा आहे. तुपाचा अभिषेक करू शकता व त्याबरोबरच आपण दीपदान हे करू शकता. त्यामुळे घरातील तुमच्या दुःख दारिद्र्य त्याचा नाश होईल आणि ऐश्वर प्राप्त होईल. महिन्याभर एक भुक्त राहायचं आहे. आपण महिन्याभर एक भुक्त राहायचं म्हणजे आपण एक वेळेस भोजन करायचं आहे आणि उपवास करायचा आहे. शक्य होईल तेवढे त्या दिवशी तुम्ही दान, सत्पात्री दान कुणाला करायचा ह्याविषयी सुद्धा माझा एक जुना व्हिडिओ आहे तो अवश्य पहा. जुना व्हिडिओ आहे, छान व्हिडिओ मी लिहिलेला आहे. दान कोणाला करायचे, कसे करायचे ह्याविषयीची माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे. सत्पात्री म्हणजे पात्र बघून दान करायचं आहे आणि ते तुम्ही ह्या महिन्यात करा. ह्या महिन्यात सत्पात्री दान करताना ह्यावेळेस ह्या महिन्यात थंडी खूप असते, त्यामुळे तुम्ही गोरगरिबांना तुम्ही ब्लँकेट, मोफलर, पांघरायला, हातरायला, स्वेटर हे तुम्ही देऊ शकता. जर तुमच्याकडे नवीन घ्यायची ताकद नसेल तर तुमच्याकडे जुनं जे तुमच्याकडे पडून आहे त्याचा तुम्ही उपयोग करत नाही असं तुम्ही गोरगरिबांना हे जे दान केलं तरी काही हरकत नाही आणि ज्याची ऐपत आहे त्यांनी नवीन घेऊन दिलं तरी काही हरकत नाही. पौष पौर्णिमेपासून पौर्णिमेनंतर माघ महिना सुरू होतो म्हणून ह्या दिवसापासून माघ स्नानाचा प्रारंभ करायचा आहे. तर पौष पौर्णिमेच्या ह्या पौर्णिमेपासून आपण माघ स्नानाचा प्रारंभ करायचा आहे. म्हणजे माघ स्नानाला तुम्ही नदीवर जाऊ शकता, संगमावर जाऊ शकता, त्रिवेणी संगमावर जाऊ शकता. जर हे झाल्यास उत्तमच, नाही तर तुम्ही घरी जरी स्नान केलं तरी सुद्धा तुम्ही गंगेचे यमुनेचे गोदावरी नर्मदा कावेरी सिंधू सरस्वती ह्या तुम्ही 7 नद्यांचं नाव घेऊन तुम्ही स्नान करायचं आहे. तुम्हाला त्या नद्यामध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल. या महिन्यामध्ये दोन्ही पक्षातील म्हणजे शुक्लपक्ष आणि कृष्णपक्ष ह्या दोन्ही पक्षातील नवमीला दुर्गा मातेची त्रिकाल पूजन करायचं. त्रिकाल पूजन म्हणजे 3 वेळा पूजन, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. ह्यावेळेस तुम्ही 3 वेळा देवीचं पूजन करायचं आहे आणि
हे दुर्गा मातेचं पूजन केल्यानंतर तुम्ही आठ कुमारिका ह्या अष्टलक्ष्मी आपण म्हणतो त्यांना, तर आठ कुमारिकांना आपण भोजन द्यायचं आहे. तर ह्या भोजनाचं आपण त्यामध्ये सुद्धा तुम्ही शाकंभरी देवीचं हे करताना तुम्ही 16 भाज्या करू शकता किंवा अन्य गोड पदार्थ देऊन ह्या मुलींना भोजन तुम्ही देऊ शकता. रवी धनुराशीत प्रवास करून मकर राशीत प्रवेश करेपर्यंत च्या कालखंडास धनुर्मास असे म्हणतात व त्याला श्रावणासारखे पवित्र मानले जाते. धनुर्मासामध्ये काही दिवस हे पौषातले येतात. ह्या महिन्यात सूर्योदया अगोदर नित्य देवपूजा करून महानैवेद्य तिळगुळ म्हणजे तिळाची आणि गुळाची मिळून पोळी करायचे, मुगाची खिचडी, बाजरीची भाकरी किंवा वांग्याचे भरीत याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर योगायोगानं तुम्हाला खंडोबा राय आणि माळसाकांत म्हणजे खंडेरायांना वांग्याचं भरत आणि बाजरीची भाकरी ही खूप प्रिय आहे, म्हणून तुम्ही जे येणारे आता खंडोबा रायांचं माळसाकांत देवींचं लग्न आहे हे पौष शुक्ल त्रयोदशी जेव्हा मृग नक्षत्र असते आणि त्या लग्नामध्ये त्या लग्नासाठी आपण देवांना बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरताचा नैवेद्य अवश्य दाखवा, त्याचा तुम्हाला चांगला फायदा मिळेल. ह्या सर्वावरून हे लक्षात येतं की शुभ कार्य म्हणजेच लग्न मुंज वास्तुशांती साठी अशुभ नाहीत. म्हणूनच ज्यांना लग्न कार्यासाठी कार्यालय बँड घोडा अगदी स्वस्तात पाहिजे असल्यास पौष महिन्यासारखा दुसरा महिना नाही. त्यामुळे पौष महिन्यात तुम्ही लग्न हे तुमच्या घरातील कुटुंबातील व्यक्तीचं लग्न हे पौष महिन्यात करा, म्हणजे तुमचा जवळजवळ निम्मा फायदा म्हणजे 50% तुमचा फायदा होईल आणि तुम्हाला सर्व गोष्टी ह्या महिन्यात स्वस्त मिळतील. त्यामुळं ह्याला कोणताही शास्त्रात आधार नाही की ह्या महिन्यात लग्न करत नाहीत. फक्त मी सांगितलेली जी तिथी आहे तेवढी सोडून तुम्ही कोणत्याही तिथीला तुम्ही लग्न करू शकता आणि तुमचा जे लग्नाचा खर्च आहे तो निम्म्यात निम्मे तुम्ही वाचवू शकता. आणि जे कोण बँडवाले आहेत घोडेवाले आहेत ह्यांना लग्न कार्यासाठी म्हणजे त्यांना पैसे मिळत नसतात ह्या कार्य ह्या वेळेस, तर त्यांनाही तुम्ही एक प्रकारचं दान केल्यासारखं होईल आणि त्यांनाही एक रोजगार उपलब्ध होईल. म्हणून तुम्ही ह्या महिन्यामध्ये शक्य होईल तेवढं लोकांनी ह्या पौष महिन्यामध्ये आपल्या मुला मुलींचं लग्न करा, शुभ कार्य करा, मुंज करा, वास्तुशांती करा. फक्त एकच त्याला त्रुटी आहे ती म्हणजे ह्या वेळेस नवीन ग्राहक म्हणजे नवीन घराचं आपण काम सुरू करायचं नाही, एवढाच फक्त शास्त्रात सांगितलेलं आहे. बाकी लग्न करण्यास वास्तुशांती करण्यास मुंज करण्यास ही हा महिना वर्ज्य नाही. त्यामुळे लोकांनी ह्या महिन्याचा उपयोग ह्या अगदी करून घ्यायचा आहे. आणि पौष महिन्यात रविग्रह धनुराशीत असताना फक्त विवाह करायचे नाही, लक्षात घ्या, पौष महिन्यात रविग्रह हा धनुराशीत असताना विवाह करायचा नाही. हे तुम्ही ब्राह्मणाच्याकडे बघितले चालेल किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला कळेल, तर एवढं फक्त पाळा. बाकी महिनाभर तुम्ही कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करू शकता, विवाह करू शकता. खंडोबरायन माळसाकांचे विवाह झालेला आहे तर तुम्हाला सर्वसामान्य माणसाला करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे ह्या पौष महिन्यामध्ये तुम्ही विवाह अवश्य करावे. ओम खंडोबा देवता भ्योन्मा, ओम माळसाकात माता भ्योन्मा, ओम सूर्याय नमः. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.